शरद पवार हे पंढरपूर सांगोला दौरा आटपून सोलापुरात रविवारी रात्री 8 सुमारास दाखल झाले. सोलापूर शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर सपाटे यांच्या घरगुती लग्न सोहळ्यात शरद पवारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. हा लग्न सोहळा सोलापूर शहरातील निराळे वस्ती परिसरातील शरदचंद्र पवार शाळेत आयोजित करण्यात आला होता. ज्यावेळी शरद पवार यांचे आगमन झाले त्यावेळी सोलापूर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. कार्यकर्ते शरद पवार यांच्यासाठी पावसात उभे असल्याचे पाहताच त्यांनी आपले वाहन थांबवून पावसात भिजत कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी काही जणांची निवेदने देखील स्वीकारली. पावसात भिजत भिजत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना हात करत पुन्हा गाडीत बसून ते लग्न समारंभात गेले. Oh, my God.